नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये। आज मी आली आहे कर्जतला। सहज आम्ही असेच फिरत फिरत आलो आहे। आम्ही दोघंच आहोत, मीरा आणि मांगल्य स्कूलला आहेत, तर फिरत आलो आहे। आणि इथे आम्हाला कर्जतला हे धरमदास मिजास म्हणून हे एक खूप शाकाहारी जेवणाचं ठिकाण दिसलं आणि आता आम्ही छान वाटलं थोडंसं, तर इथे थांबलो आहे जेवायला। तर आज तुम्हाला मी इथलं जेवण आणि थोडंसं कर्जतचा आजूबाजूचा परिसर या ब्लॉगमधून दाखवणार आहे। चाबूक दुसऱ्या कस्टमरशी बोल। लिमिटेड मेन्यू आहे, म्हणजे अख्खा मसूर यांचं स्पेशल आहे फेमसला। पण सगळं आपलं महाराष्ट्रीयन जेवण आहे, त्याच्यासोबत तुम्हाला पनीर काजू करी वगैरे पण आहे। पण आम्हाला महाराष्ट्रीयन जेवण असं आहे आणि इथलं टिपिकल यांचं जेवण म्हणून आम्ही अख्खा मसूर आणि टिपिकल ज्वारीची भाकरी खातो। अख्खा मसूर असेल ना तर झणझणीत ठेचा मिळाला ना तर वाटच वेगळीच आहे। मटका दही त्यांनी सांगितलेली, मटका दही खाऊन बघा आमच्या इकडची सांगायला। ज्यावेळी आम्ही हॉटेल टाकायचं डोक्यात विचार घेतला, त्यावेळी प्युअर वेज ह्या संकल्पनेतूनच आम्ही पुढे विचार केला। आणि दुसरी गोष्ट, न्यू हाऊस तर ह्या वाड्याला सुटेबल असं, म्हणजे पहिल्यांदा वाडा तयार केला आणि वाड्याला सुटेबल असं मग कॅरेक्टर निवडलं। मग पहिल्यांदा आम्ही पान शॉप केलं, पान शॉपच्या माध्यमातून पान शॉपला रंगीलपणा बोलत असेल तर मग एक बच्चन साहेब होते, पण बच्चन साहेब परत हिंदीमध्ये बॉलिवूडमध्ये। मग आपल्या मराठी सिनेसृष्टीत कोण असेल तर मग न्यू भावाशिवाय दुसरा पर्याय आहे। त्यांना मी पहिल्यांदा पानशॉप तयार केला, पानशॉपनंतर मग वाडा तयार केला। वाड्यावर पहिले बाबू भाई वाड्यावर या मग हां वेगळ्या अर्थाने बोलायचं, त्यांच्या एक अभिनयाचा तो भाग होता। आणि दुसरी गोष्ट, न्यू बाबूंना जसं आपण बघतो सिनेमा किंवा पिक्चरमध्ये तसे नव्हते ॲक्च्युअल पडद्यामागचं जीवन खूप वेगळं होतं। सामाजिक कार्यकर्ता किंवा एक समाजाची बांधिलकी असणारा माणूस। तुमचा प्लॅन आहे का पुन्हा म्हणजे नॉन व्हेजिटेरियन वगैरे दुसरीकडे कुठे ब्रांच वगैरे नॉन व्हेज आपण सेपरेट करायचा प्लॅन आहे का? हे जे हा जो वाडा आहे, हा जो ढाबा आहे सुद्धा शाकाहारी ढाबा, हा कर्जत चार फाटा, रायगड कर्जत चार फाटा, राणे कॉर्नरच्या बाजूला पुढारी पाडसो, धरमदास मिजास या नावाने स्थित आहे। नक्की भेटणार। थँक्यू। जेवून आता मी वर आली आहे आणि हे बघा बैठक व्यवस्था त्यांची खूप मोठी, आणि इथे ते भारतीय बैठक करणार आहेत। आणि इथला स्टाफ मालक एकदम मस्त आहेत, खूप छान स्वभाव आहे। आणि हा बघा हा असा खिडकीतून व्ह्यू आहे इथे बाहेरचा,
शेतं आहेत, माहिती पण एकदम मस्त दिली, कुठेही त्यांनी कंटाळा केला नाही, छान एकदम जवळ आमच्या बसले सगळं सांगितलं पूर्ण. हे जे ठिकाण हॉटेल आहे हे सुरू करण्यापासूनची सर्व सर्व इतिहास, त्यांचं स्ट्रगल सगळं सांगितलं त्यांनी, आणि कसा हा एवढा उभारला सगळी माहिती छान दिली. हे सगळं हाताने पेंटिंग केलेली आहे. खूप छान संकल्पना आहे आणि मुख्य म्हणजे असं एवढं टेस्टी व्हेज जेवण खूप कमी ठिकाणी असं मिळतं जेवायला, की एकदम असं मनातून असं स्तुती करावीशी वाटते. आणि हे बघा, मुख्य आकर्षण म्हणजे ही गणपतीची मूर्ती. मस्त सगळे हे बघा, आपल्या पेरू कसे आहेत, 120 रुपये किलो द्या. सगळ्या गावठी भाज्या आहेत ना, मस्त एकदम. पेरू घेतले आता मी तिकडून आणि बघते आता भाज्या काय घेण्यासारख्या आहेत का. आहेत भरपूर. कशा आहेत? 800 रुपये किलो. 800 रुपये किलो. कशा? गोड्या पाण्यातल्या? गोड्या पाण्यात. ताजा समजा गोड पाणी झालं ना. किलो मध्ये किती बसतील तरी? 10-12 येतात किलो मध्ये. आता आम्ही आहोत एनडी स्टुडिओ समोर आणि आताच 2 दिवसांपूर्वी खूप वाईट घटना घडली आहे. म्हणजे ह्या एनडी स्टुडिओचे मालक आहे नितीन देसाई यांनी इथे आत्महत्या केली आहे आणि आज त्यांचा अंत्यविधी इथे होणार आहे. तरी बघा ही सगळी गर्दी तिथे दिसते. नशीब आम्हाला वाटलं की थोडा ट्राफिक वगैरे लागतो. आता वाजलेत 5:30 वाजून गेलेत आणि कर्जतवरून आम्ही आलो आहोत आणि मीराला डायरेक्टली स्कूलमध्ये घ्यायला गेलो. तर हा थोडक्यात मी छोटासा व्लॉग केलाय. तर आशा करते हा व्लॉग तुम्हाला नक्कीच आवडेल आणि तुम्ही नेहमी जसे सपोर्ट करत आलात तसेच सपोर्ट करणार. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. बाय.